मुलांचे मूलभूत आकार शिकून झाल्यानंतर तुम्ही वर्गीकरण वापरून अजून सखोल ज्ञान होण्याकरिता त्यांची मदत करू शकता तुम्ही मुलास कागदापासून काही आकार कापून द्या प्रत्येक आकार हा काही संख्यात असला पाहिजे मग तुम्ही म्हणू शकता तुला या आकारांचे वर्गीकरण करता येईल का बरका, का तुला सगळे गोलाकार एका गटात सगळे चौरस दुसऱ्या गटात आणि सगळे त्रिकोण तिसऱ्या गटात ठेवता येतील का सुरुवातीला एका आकाराचे वर्गीकरण तुम्ही करून दाखवू शकता नंतर मूल बाकीच्या आकाराचे करू शकेल आकाराचे असे वर्गीकरण शिकण्याने मुलाची तार्किक विचारक्षमता सुधारेल